आपल्या बी एस सी फर्स्ट इयरच्या पहिल्या सेमिस्टरसाठी एकूण 4 युनिट्स आहेत. पहिल्या युनिटचं नाव आहे आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. दुसऱ्या युनिटचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तिसऱ्या युनिटचं नाव आहे अल्केन्स अल्किन्स आणि अँड अल्काइन्स. आणि चौथ्या युनिटचं नाव आहे सायक्लो अल्केन्स अँड सायक्लो अल्किन्स. आता ह्या 4 युनिटपैकी आपण बेसिक कन्सेप्ट्स हा टॉपिक मागच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट केलेला आहे. आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर हे आपण वर्गामध्ये बोर्डावर कम्प्लीट केलेलं आहे ऑफलाईन पिरियडमध्ये. आज आपण तिसरा युनिट जे की अल्केन्स अल्किन्स आणि अल्काइन्स हा आहे हे आपल्याला आज पाहायचं आहे. हा टॉपिक परीक्षेमध्ये एकूण 7 मार्काला असेल आणि 7 मार्काचा हा टॉपिक अतिशय सोपा आणि अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या ह्या टॉपिक व्हिडिओमध्ये आज आपण सर्वप्रथम पहिला पार्ट पाहूयात. अल्केन्स अल्किन्स आणि अल्काइन्सचे एकूण 3 पार्ट्स असतील. त्या 3 पार्टपैकी पहिला पार्ट आपण पाहूयात. पहिल्या पार्टचं नाव आहे अल्केन्स. सो इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट अल्केन्स द फर्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक दॅट इज अल्केन्स अल्किन्स अँड अल्काइन्स. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट आर द डिफरंट कंटेंट्स ऑर व्हॉट इज सिलेबस इन दिस युनिट अल्केन्स अल्किन्स अँड अल्काइन्स. 7 मार्क्स. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी अल्केन्स. दीज आर द पॉइंट डिफरंट पॉइंट्स फॉर अवर सिलेबस इन अल्केन्स. दॅट इज इंट्रोडक्शन, प्रिपरेशन ऑफ अल्केन्स फ्रॉम हायड्रोलिसिस ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट, कोलबेज सिंथेसिस. इन केमिकल रिएक्शन देर आर 2 केमिकल रिएक्शन्स, पायरोलिसिस विथ मेकॅनिझम अँड ॲरोमॅटायझेशन. इन अल्किन्स इंट्रोडक्शन प्रिपरेशन मेथड्स, फर्स्ट ब्यूट वन वाइन, ब्यूट 2 फ्रॉम ब्यूटेन टू ऑल. इन केमिकल रिएक्शन्स विथ मेकॅनिझम, इलेक्ट्रोफिलिक एडिशन ऑफ BR2 टू इथिन, इलेक्ट्रोफिलिक एडिशन ऑफ HBr टू प्रोपीन, फ्री रेडिकल एडिशन ऑफ HBr टू प्रोपीन विच इज पर ऑक्साइड इफेक्ट. इन अल्काइन्स अगेन देर आर 3 पार्ट्स, इंट्रोडक्शन प्रिपरेशन ऑफ इथाइन फ्रॉम आयोडोफॉर्म, हायड्रोलिसिस ऑफ कॅल्शियम कार्बाइड. इन केमिकल रिएक्शन्स इलेक्ट्रोफिलिक एडिशन ऑफ HBr अँड BR2 टू इथाइन विथ मेकॅनिझम. दिस मच सिलेबस इज देअर फॉर दिस टॉपिक दॅट इज अल्केन्स अल्किन्स अँड अल्काइन्स. टुडे वी आर गोइंग टू सी द फर्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक दॅट इज अल्केन्स, इन विच वी हॅव टू डिस्कस इंट्रोडक्शन, प्रिपरेशन ऑफ अल्केन्स फ्रॉम हायड्रोलिसिस ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट, कोलबेज सिंथेसिस. इन केमिकल रिएक्शन वी हॅव टू डिस्कस पायरोलिसिस विथ मेकॅनिझम अँड ॲरोमॅटायझेशन. टुडे वी विल डिस्कस दीज पॉइंट्स. सो वी विल स्टार्ट फ्रॉम इंट्रोडक्शन ऑफ अल्केन्स. व्हॉट आर अल्केन्स दॅट वी हॅव टू सी. अल्केन्स आर ओपन चेन ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आपण 11वी 12वीला हे शिकलेलंच आहे की व्हॉट आर अल्केन्स. अल्केन्स आर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स मीन्स हायड्रोकार्बन्स आर दोज कंपाऊंड्स विच कंटेन ओनली कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स. कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स कंटेनिंग कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन्स. अँड सच हायड्रोकार्बन्स विच आर सॅच्युरेटेड ओपन चेन दॅट इज असायक्लिक ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स दे आर कॉल्ड ॲज अल्केन्स. दिस इज द डेफिनेशन ऑफ अल्केन्स. अल्केन्स आर ओपन चेन असायक्लिक ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. इन अदर वर्ड्स अँड अल्केन कन्सिस्ट ऑफ हायड्रोजन अँड कार्बन ॲटम्स इन विच ऑल द कार्बन कार्बन बॉन्ड्स आर सिंगल. कार्बन कार्बन बॉन्ड हे सिंगल आहेत. अल्केन हा असा हायड्रोकार्बन आहे की ज्यामध्ये कार्बन कार्बन हे सिंगल बॉन्डनं अटॅच असतील. अल्केन्स हॅव द जनरल फॉर्म्युला CnH2n+2. इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री अल्केन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज पॅराफिन्स विच इज अ हिस्टॉरिकल ट्रायबल नेम फॉर अल्केन्स. म्हणजे अल्केन थोडक्यामध्ये काय आहे, दीज अल्केन्स आर ओपन चेन ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, दे कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स, देअर जनरल फॉर्म्युला इज CnH2n+2, अँड अल्केन्स आर ऑल्सो नोन बाय द नेम पॅराफिन्स. दॅट मीन्स अल्केन्स हॅव अनदर नेम विच इज कॉल्ड ॲज पॅराफिन्स. पॅराफिन इज अनदर नेम फॉर अल्केन्स.
I will see different examples of alkanes. See here, some examples are given: methane, CH4. Alkanes have general formula CnH2n+2, where n is the number of carbon atoms. If there are carbon atom, then hydrogens are 4. Ethane, where there are 2 carbon atoms, therefore 6 hydrogen atoms, therefore its formula is C2H6. Propane C3H8, butane C4H10. Remember that in all these examples, carbon-carbon bonds are single. These single bond containing compounds are called as alkanes. Here all bonds are single, therefore these compounds are called as alkanes. These are examples: methane, CH4, ethane, 2 carbon atoms ethane, 3 carbon atoms propane, 4 carbon atoms butane. Similarly, we can give so many examples for alkanes. Alkanes can be subdivided into following 3 groups: the linear straight chain alkanes, branched alkanes, and cycloalkanes. That means alkanes can be classified, actually there are 2 parts, that is saturated and straight chain and branched. Cycloalkanes is closed chain alkane. Cycloalkane is closed chain alkane. See here, these are examples where n-butane and isobutane, these 2 examples are given. In n-butane, I have taken 2 examples apan dilele ahet, n-butane and isobutane. Isobutane madhe aplyala carbon chi ji chain ahe ti ya tikani branch ahe, ani he saral saral branch ahe, branch naslele chain ahe. This is called as a straight chain, this is called as a branch, this is called as a branch. Manun, we can say here straight chain n-butane, this is branched. These 2 examples, cyclobutane and cyclopropane, are cycloalkanes. These are cyclo. Therefore, alkanes are classified into 3, subdivided into 3 groups: straight chain, branched, and cycloalkanes. These are few examples of alkanes. First 10 members of alkane family. First 10, where number of carbon atoms is from 1 to 10. Ek pasun 10 parent carbon chi sankhya aslele alkanes naav ani tyacha molecular formula apan ithe dilela aahe: methane CH4, ethane C2H6, propane butane, pentane C5H12. Ja velela ekadya alkane madhun apan ek hydrogen kami karto tya vela tyala mhanaycha alkyl. अल्केन मधून एक हाइड्रोजन कमी केला की अल्किल ग्रुप तयार होतो. फॉर एग्जांपल मिथेन CH4, परंतु CH3 झाले की त्याला इट इज कॉल्ड एज अ मिथिल. सिमिलरली C2H5 इथिल, C3H7 प्रोपिल, या ठिकाणी दोन्ही आपण दिलेले आहेत. सी हियर CH4 मिथ, मिथ मीन्स 1, C2H6 2, इथ 3, प्रोप 4, ब्यूट 5, पेंट. And N indicates, suffix end indicates that it is, these are examples or members of alkane family, saturated hydrocarbons. Now we'll see preparation methods of alkanes. First, hydrolysis of Grignard reagent. Alkanes are prepared by the hydrolysis of Grignard reagent using water. Alkanes can be prepared by hydrolysis of Grignard reagent. Hydrolysis of Grignard reagent can be done with water. This is the complete reaction: Grignard reagent plus water gives alkane. Here there is R group here and H from this, that therefore there is RH, and MgX OH from this molecule, therefore MgOHX is the byproduct. Grignard reagents react with water to produce alkanes. आता आपण हेच वेगळ्या पद्धतीने स्टेटमेंट कसं लिहू शकतो? Grignard reagents react with water to produce alkanes. Grignard reagents on hydrolysis give alkanes, असंही आपण म्हणू शकतो. We will see one example. Methyl magnesium bromide reacts with water to give methane. स्पेसिफिक एग्जांपल आपण घेतलंय.
मिथिल मैग्नेशियम ब्रोमाइड व्हेन रिएक्टेड विथ वॉटर गिव्स मिथेन इन द प्रेजेंस ऑफ ईथर. सी हियर, दिस इज मिथिल मैग्नेशियम ब्रोमाइड रिएक्टिंग विथ वॉटर एंड गिविंग मिथेन. सेकेंड मेथड दैट इज कोलबेज सिंथेसिस. द इलेक्ट्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स ऑफ कार्बोक्सिलिक एसिड्स विच फाइनली प्रोड्यूसेस अल्केन्स इज कॉल्ड कोलबेज सिंथेसिस और कोलबेज डी कार्बोक्सिलेशन रिएक्शन. इलेक्ट्रोलिसिस, ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्स यूजिंग इलेक्ट्रिसिटी, दैट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स ऑफ कार्बोक्सिलिक एसिड्स, कार्बोक्सिलिक एसिडचं इलेक्ट्रोलिसिस केल्याच्यानंतर फाइनली आपल्याला अल्केन्स मिळतात, त्या रिएक्शनला म्हणायचं कोलबेज सिंथेसिस किंवा कोलबेज कार्बोक्सिल डी कार्बोक्सिलेशन रिएक्शन. विल सेन वन एक्झाम्पल, सोडियम ॲसिटेट ऑन कोलबेज इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस प्रोड्यूसेस इथेन. सी हियर, दिस इज कम्प्लीट इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस इन विच इथिल सोडियम ॲसिटेट अंडरगोज इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस टू गिव इथेन. Here this is sodium acetate. After electrolysis it is giving ethane. This is the reaction, sodium acetate plus 2H2O electrolysis CH3CH2CH3 plus 2CO2. ह्या रिॲक्शन मध्ये कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतोस, म्हणून ह्या रिॲक्शनला म्हणतात डीकार्बोक्सिलेशन रिॲक्शन. डीकार्बोक्सिलेशन रिॲक्शन असं सुद्धा ह्या रिॲक्शनला म्हणतात. ह्या ठिकाणी जे दोन CH3 आहेत, हे दोन CH3 एकमेकाला रिॲक्ट होतात आणि आपल्याला मिळते इथेन. आणि अशा पद्धतीनं हे कम्प्लीट मेकॅनिझम आहे. ही मेकॅनिझम आपल्या सिलेबसला नाही, तरी पण तुमच्याकडे राहू द्या. ॲट ॲनोड ऑक्सिडेशन देर इज फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड ॲट ॲनोड देर इज फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन गॅस. म्हणजे ॲट ॲनोड देर इज फॉर्मेशन ऑफ इथेन अँड कार्बन डायऑक्साईड अँड ॲट कॅथोड वेअर देर इज रिडक्शन देर इज फॉर्मेशन ऑफ H2 अँड NaOH. दिस इज कोलबेज प्रोसेस विथ मेकॅनिझम. मेकॅनिझम ही आपल्या परीक्षेला विचारलेली नाही. सोडियम ॲसिटेट ऑन कोलबेज इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस प्रोड्यूसेस इथेन, याच्यासाठी केवळ ही वरची रिॲक्शन तुम्हाला सफिशियंट आहे. दिस मच रिॲक्शन इज सफिशियंट फॉर ॲज पर आवर सिलेबस इज कन्सर्न. Now we'll see chemical reactions of alkanes. First one, that is pyrolysis. The thermal decomposition of alkanes in absence of air to give lower alkanes, alkenes and hydrogen is called pyrolysis. Thermal means the process which is due to therm. Therm means heat. म्हणजे हीट वापरून डिकम्पोजिशन जर केलेलं असेल तर त्याला आपण म्हणतो पायरोलिसिस. म्हणून आपण डेफिनेशन काय दिली, द थर्मल डिकम्पोजिशन ऑफ अल्केन्स, अल्केन्स ऑन हीटिंग गिव्ज फ्रॅगमेंट्स, लोअर फ्रॅगमेंट्स किंवा कमी कार्बन असलेले फ्रॅगमेंट्स आपल्याला मिळतात. दोज फ्रॅगमेंट्स आर अल्केन्स, अल्किन्स अँड हायड्रोजन. ज्या रिॲक्शनमध्ये आपल्याला मोठ्या मॉलिक्युलपासून छोटे छोटे मॉलिक्युल्स मिळतात आणि ज्यामध्ये आपण हीटचा वापर केलेला आहे, त्या रिॲक्शनला म्हणायचं पायरोलिसिस. म्हणून आपण डेफिनेशन दिली, द थर्मल डिकम्पोजिशन ऑफ अल्केन्स इन अब्सेन्स ऑफ एअर टू गिव्ह लोअर अल्केन्स, अल्किन्स अँड हायड्रोजन इज कॉल्ड पायरोलिसिस. इन थर्मल डिकम्पोजिशन इफ एअर इज देअर इट मे बी ए ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणून आपण या ठिकाणी लिहिलं ॲब्सेन्स ऑफ एअर, थर्मल डिकम्पोजिशन इन अब्सेन्स ऑफ एअर. जनरली पायरोलिसिस ऑफ अल्केन्स इज ऑल्सो नेम्ड ॲज क्रॅकिंग. पायरोलिसिस हे जर अल्केनचंच असेल तर त्याला आपण क्रॅकिंग हा शब्द वापरू शकतो. क्रॅकिंग, इट इज कॉल्ड ॲज अ क्रॅकिंग. सी हियर फॉर एक्झाम्पल, इथेन, इथेन अंडरगोज पायरोलिसिस प्रोसेस ॲट 500 डिग्री सेल्सियस इन अब्सेन्स ऑफ एअर टू प्रोड्यूस मिथेन, देन इथिन अँड हायड्रोजन. दिस इज एन एक्झाम्पल, वन एक्झाम्पल ऑफ पायरोलिसिस रिॲक्शन. इथेन गिव्ज at 500 degree celsius methane, ethene and hydrogen. This is called as a cracking reaction or pyrolysis reaction. For now we will see the mechanism for this pyrolysis reaction.
This is pyrolysis reaction. We will see now mechanism. In fact, there are three steps involved in this mechanism. The first step is chain initiation step. Actually, pyrolysis reaction is free radical mechanism having reaction. Free radical mechanism आहे. या reaction ची जी mechanism आहे ती free radical mechanism आहे. आणि free radical mechanism मधली पहिली step जी असते ती chain initiation step असते. त्यामध्ये आपण free radicals तयार करत असतो. उदाहरणार्थ ethane CH3CH3 याच्यापासून आपल्याला दोन CH3 free radicals मिळालेले आहेत. In the presence of hnu light, this is hnu. Hnu means light, we can say. And there is formation of two methyl radicals. ज्या वेळेला एखाद्या ॲटम वर एकच इलेक्ट्रॉन असतो त्याला आपण म्हणायचं फ्री रॅडिकल. सी हियर कार्बन इज हॅविंग ओनली वन इलेक्ट्रॉन ऑन इट्स हेड. ह्या ठिकाणी आपल्याला एक इलेक्ट्रॉन दिसतो. दिस वन इलेक्ट्रॉन इज कॉल्ड फ्री रॅडिकल. त्या ठिकाणी सी एच थ्री चे दोन फ्री रॅडिकल्स तयार झालेले आहेत. सेकंड स्टेप इज चेन प्रोपागेशन स्टेप. कुठल्याही फ्री रॅडिकल मेकॅनिझमची पहिली स्टेप इनिशिएशन असेल, दुसरी स्टेप प्रोपागेशन म्हणजे रिॲक्शन आता कंटिन्यू होईल. आपल्याकडे एक फ्री रॅडिकल्स आहेत. एक फ्री रॅडिकल मिथिल फ्री रॅडिकल. दिस मिथिल फ्री रॅडिकल नाव दिस इज वी आर युझिंग. हा इथला मिथिल फ्री रॅडिकल आपण इथं वापरायलो. हा इथेन मॉलिक्यूल आहे. इथं इथेन मॉलिक्यूल दुसरा मॉलिक्यूल आपण घेतला. इथला इथेन आणि हा हायड्रोजन याच्यापासून मिथेन तयार होईल. आणि ह्या ठिकाणी सी एच टू फ्री रॅडिकल परत तयार होईल. दिस इज सी एच टू फ्री रॅडिकल. इथिल फ्री रॅडिकल तयार होईल. सी हिअर देर इज फॉर्मेशन ऑफ मिथेन अँड इथिल फ्री रॅडिकल. अँड द लास्ट स्टेप इज चेन टर्मिनेशन स्टेप. कुठल्याही फ्री रॅडिकल मेकॅनिझमची शेवटची स्टेप जी असेल त्याला आपण म्हणायचं चेन टर्मिनेशन स्टेप. आपल्याकडे मिथेन तयार झालेला आहे. आता इथिल फ्री रॅडिकल आहे आपल्याकडे. हा इथिल फ्री रॅडिकल आपण वापरणार आहोत ह्या ठिकाणी. दिस इज इथिल फ्री रॅडिकल. दिस इथिल फ्री रॅडिकल सी एच थ्री सी एच थ्री. नाव वी हॅव रिटन हिअर सी एच टू सी एच टू एच. हा सी एच थ्री आपण कसा लिहिला? सी एच टू एच असा लिहिलेला आहे. आणि आता आपण त्याचं काय करणार? डी प्रोपोर्शनेशन. आणि सी एच टू सी एच टू आता ह्या ठिकाणी काय झालं? इथला एक इलेक्ट्रॉन मध्ये आला आणि ह्या हायड्रोजनकडून एक इलेक्ट्रॉन मध्ये आला. या ठिकाणी डबल बॉन्ड तयार झाला आणि हा हायड्रोजन बाहेर पडला. ह्या हायड्रोजन हा बाहेर कशा फॉर्ममध्ये पडला? तर फ्री रॅडिकलच्या फॉर्ममध्ये बाहेर पडला. सी हिअर हायड्रोजन इज नाऊ फ्री रॅडिकल. दिस इज हायड्रोजन फ्री रॅडिकल. असे तयार झालेले दोन फ्री रॅडिकल्स हायड्रोजनचे. हायड्रोजन फ्री रॅडिकल्स एकमेकाबरोबर रिॲक्ट होतील आणि त्याच्यापासून आपल्याला हायड्रोजन मिळेल. दिस इज कम्प्लीट मेकॅनिझम. पहिल्या स्टेपमध्ये मिथिल फ्री रॅडिकल तयार केलं, दुसऱ्या स्टेपमध्ये मिथेन आणि इथिल फ्री रॅडिकल तयार केलं आणि शेवटच्या स्टेपमध्ये डी प्रोपोर्शनेशन झालं आणि इथिन तयार झालं, हायड्रोजन फ्री रॅडिकल तयार झाला. तयार झालेले दोन हायड्रोजन फ्री रॅडिकल्स एकमेकाबरोबर रिॲक्ट झाले आणि आपल्याला एच टू मिळाला, हायड्रोजन मिळालेलं आहे. दिस इज कम्प्लीट मेकॅनिझम ऑफ पायरोलिसिस रिॲक्शन. आता आपण ही जी मेकॅनिझम घेतलेली आहे ही सगळ्यात सिम्पल मेकॅनिझम आहे, त्यामुळे ही वापरायला हरकत नाही. नाऊ द नेक्स्ट केमिकल रिॲक्शन ऑफ अल्केन्स इज ॲरोमटायझेशन. व्हॉट इज ॲरोमटायझेशन? वी विल सी. द प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ ॲलिफॅटिक कंपाऊंड्स इन टू ॲरोमॅटिक कंपाऊंड इज नोन ॲज ॲरोमटायझेशन. ज्या प्रोसेसमध्ये ॲलिफॅटिक कंपाऊंड ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये कन्व्हर्ट करतो त्या केमिकल रिॲक्शनला म्हणायचं ॲरोमटायझेशन. ज्या प्रोसेसमध्ये ॲलिफॅटिक कंपाऊंड ॲरोमॅटिकमध्ये कन्व्हर्ट होतात त्या प्रोसेसला म्हणायचं ॲरोमटायझेशन. अल्केन्स हॅविंग 6 to 10 कार्बन ॲटम्स आर कन्व्हर्टेड इन टू बेंजिन अँड इट्स होमोलॉगीज ॲट हाय प्रेशर अँड टेम्परेचर इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. ज्या अल्केन्समध्ये 6 to 10 कार्बन्स असतील ते बेंजिनचे सगळे डेरिवेटिव्ज आपल्याला मिळतील किंवा बेंजिन आणि त्याचे होमोलॉगीज आपल्याला मिळतील. म्हणजे थोडक्यात काय? तर ॲलिफॅटिक कंपाऊंडचं ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये कन्व्हर्जन, याला म्हणायचं ॲरोमटायझेशन. सी वन एक्झाम्पल हिअर. वी विल सी वन एक्झाम्पल. ॲरोमटायझेशन ऑफ एन हेक्झेन गिव्ज बेंझिन. एन हेक्झेनचं जर आपण ॲरोमटायझेशन केलं तर बेंझिन मिळेल. दिस इज रिॲक्शन. एन हेक्झेन
आफ्टर लूजिंग 4 हायड्रोजन ॲटम्स गिविंग बेंजिन, या ठिकाणी आपण क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईड वापरलेला आहे. क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि ॲल्युमिना 600 डिग्री सेल्सिअस आणि 15 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, आणि ह्यामुळं आपल्याला एन हेक्झेनपासून मिळालेलं आहे बेंझिन. 6 कार्बन आहेत म्हणून बेंझिन. नाउ वी विल सी वन मोर एक्झाम्पल. ॲरोमॅटायझेशन ऑफ एन हेप्टेन, 7 कार्बन असलेला आपण आता घेतला तर आपल्याला ह्या ठिकाणी टोलुईन मिळेल. 7 कार्बन आहेत, ॲल्युमिना आणि क्रोमियम ट्रायऑक्साईड वापरलं. रिॲक्शन टेम्परेचर आहे 773 डिग्री केल्विन आणि आपल्याला मिळालेला प्रोडक्ट आहे टोलुईन. म्हणजे ॲरोमॅटायझेशन ऑफ एन हेक्झेन गिव्ज बेंझिन अँड ॲरोमॅटायझेशन ऑफ एन हेप्टेन गिव्ज टोलुईन. दीज आर टू एक्झाम्पल्स विच शोज दॅट दिस इज ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन, ॲलिफॅटिक कंपाऊंड, ओपन चेन्ड ॲलिफॅटिक कंपाऊंड. इट इज एन हेप्टेन विच आफ्टर ॲरोमॅटायझेशन गिव्ज टोलुईन. आपल्याला काय मिळते? टोलुईन मिळते. दिस इज द रिॲक्शन. सो फ्रेंड्स, दिस इज ऑल पार्ट्स आर कवर्ड हिअर इन दिस व्हिडिओ ऑफ अल्केन्स. म्हणजे अल्केनमध्ये एकूण 5 गोष्टी आहेत. एक इंट्रोडक्शन म्हणजे डेफिनेशन आणि एक त्याचे एक्झाम्पल. दुसरं जे आहे ते 2 प्रिपरेशन मेथड्स, हायड्रोलिसिस ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट आणि कोलबेच इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस. आणि केमिकल रिॲक्शनमध्ये 2 केमिकल रिॲक्शन्स आहेत, एक पायरोलिसिस आणि दुसरं ॲरोमॅटायझेशन.